दुकानाच्या संदर्भातही मोठं नुकसान झालंय. एकूणच आपण बघितलं असेल तर आता हे सगळे नुकसान झाल्यानंतर जी काही तातडीची मदत राज्य सरकारच्या वतीनं यायला हवी होती ती अद्यापही आलेली नाही. आपल्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी आमच्या सोबत होते, त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला की लोक सातत्याने नागरिक 2019 मदतीचा उल्लेख करत होते आणि 2019 आम्हाला तत्काळ रोखीनं 5,000 रुपये मिळाले, नंतर 10,000 रुपये मिळाले, दुकानदारांना 50,000 रुपये मिळाले, वेगवेगळ्या प्रकारे जी मदत झाली त्या मदतीचा लोक उल्लेख करत होते. शेवटी एखादी आपत्ती आल्यानंतर त्या आपत्तीच्या नंतरचा एक गोल्डन पिरियड असतो, किंवा त्याला गोल्डन म्हणणं चुकीचं आहे पण तो महत्त्वाचा पिरियड असतो की ज्याच्यामध्ये रिस्टोरेशन आपल्याला करावं लागतं. आणि अशा या वैयक्तिक रिस्टोरेशन करता ही तात्काळ मदत आवश्यक असते. उदाहरणादाखल घरांमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी चिखल घुसतं, दुकानांमध्ये चिखल घुसतं, अशावेळी केवळ सफाई जरी करायची म्हटली तरी त्याला एक खर्च आहे आणि अगदी मिठापासून तर प्रत्येक गोष्ट ओली झालेली असते. काही गोष्टी सरकारकडनं मिळतात, काही एनजीओजकडनं मिळतात, पण तात्काळ काही गोष्टी विकत आणाव्या लागतात. उदाहरणादाखल अगदी कपड्यांची परिस्थिती म्हणजे उल्लेख करावा तर अंतरवस्त्रापासून सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी लोकांना आणाव्या लागतात, इतकी वाईट परिस्थिती असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जी काही तातडीची मदत असते ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण त्याच्याजवळ तेवढेही पैसे त्यावेळी त्या कुटुंबाजवळ नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने ही तातडीची मदत अद्याप दिलेली नाही, उशीर झालाय, पण आता तरी सरकारने ही मदत करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. यासोबत दुकानांमध्ये आमचे जे व्यापारी आहेत हे व्यापारी पहिल्यांदा कोरोनामुळे अडचणीत होते आणि आता जो काही माल होता तो माल खराब झाला, काही माल ते काढू शकले पण सगळा माल काही काढू शकले नाही, त्यामुळे मोठी अडचण त्यांना आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील आता काही ना काही प्रमाणात मदत ही सरकारने केली पाहिजे. मागच्या वेळेस आम्ही देखील पहिल्यांदा विशेष बाब म्हणून अशा प्रकारची मदत ही 2019 पुरानंतर आम्ही त्या ठिकाणी केली होती. एवढंच नाही तर आता सगळ्यांचे पाणी शिरल्यामुळे कोणाचे मीटर खराब झाले आहेत, आता आमच्या महावितरणच्या वतीनं त्या मीटरचं पुन्हा डिपॉझिट मागितलं जातं आणि मीटर तुम्ही विकत आणा सांगितलं जात आहे. आम्ही 2019 हा निर्णय केला होता की अशा प्रकारे जिथे प्रॉब्लेम असतील तिथे महावितरणच्या खर्चानं मीटर रिप्लेसमेंट केलं जाईल आणि त्यांना कुठलंही ॲडिशनल डिपॉझिट मागितलं जाणार नाही. त्यामुळे लाईन रिस्टोअर करण्याकरता हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना खरं म्हणजे एकीकडे पिकाचं नुकसान तर झालंच आहे पण जमिनीचं नुकसान झालं आहे. जमीन वाहून गेली आहे, खरडून गेली आहे, किंवा अनावश्यक सॉईल, चांगलं सॉईल आलं तर हरकत नाही पण अनावश्यक सॉईल हे देखील घाण ही देखील शेतीमध्ये आलेली आहे. त्यामुळे शेतीचंही कुठेतरी त्याची सफाई करावी लागेल, पिकांची नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि सातत्याने लोकांची मागणी आहे की आम्हाला मदत करा. आणि जसं आम्ही मागच्या काळामध्ये पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं तशा प्रकारे किमान पूरग्रस्त भाग जो आहे याला एक दिलासा देण्याची आवश्यकता आहे. खरं तर सरकारने मागच्या कर्जमाफीतले जे 50,000 रुपये सरकार देणार होतं ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना ते अजून दिलेले नाहीत. मला असं वाटतं की आता सरकारने तात्काळ ते देखील दिले पाहिजेत आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. आम्ही इथे ज्या ठिकाणी आमचा कुंभार समाज गणेशाच्या मूर्ती तयार करतो त्या भागातही जाऊन आलो, आतोनात नुकसान त्यांचं झालं आहे. 7,000 मूर्त्या या त्या ठिकाणी त्यांच्या नष्ट झाल्या आहेत. आधीच गेले 2 वर्ष कोरोनामुळे गणेशाच्या सीझनमध्ये छोट्या मूर्त्या तयार करा, मोठ्या मूर्त्या तयार केलेल्या विकता येणार नाहीत असे अनेक निर्बंध आहेत आणि आता ते लोक मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. त्यांना मागच्या काळामध्ये आम्ही मदत केली होती, आता विशेष मदत त्यांना केली गेली पाहिजे. आपण जे मातीकला बोर्ड तयार केलं होतं त्याला एम्पावर करून
त्याच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज हे आमच्या या कुंभार समाजाला कसं देता येईल याचाही विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे, जेणेकरून केवळ कुंभार समाजच नाही तर अशा प्रकारे आपल्या मेहनतीनं हातावर पोट असणारे आणि मेहनतीनं अशा प्रकारे सगळा जो काही पैसा आहे तो कमवणारे आणि आपलं जीवन यापन करणारे जे लोक आहेत यांनाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारच्या वतीनं मदत जी आहे ती झाली पाहिजे असं मला वाटतं। विशेषतः यानिमित्ताने कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये मागच्या काळामध्ये आमचे मुन्नासाहेब महाळिक यांनी मागे लागून बास्केट ब्रिजचा एक विषय मांडला होता आणि केंद्र सरकारने बास्केट ब्रिजच्या संदर्भातली जबाबदारी ही MSRDCला दिली होती, त्या संदर्भातला निधी देखील केंद्र सरकारने दिलेला आहे, परंतु अद्यापही त्याची दिरंगाई होते। मला असं वाटतं की तात्काळ हा जर बास्केट ब्रिजचा विषय हाती घेऊन ते काम जर झालं तर आज जी कनेक्टिव्हिटी पूर्णपणे तुटलेली असते ही सगळी कनेक्टिव्हिटी ही कायमची रिस्टोर राहील आणि त्यातनं ज्या अडचणी रिलीफ वर्कमधल्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर करता येतील। विशेषतः मागच्या काळामध्ये जेव्हा 19 पूर आला त्या पुरामध्ये कुठे पाणी अडतंय, कुठे रस्ता बुडतोय अशा सगळ्या स्पॉटचा विचार करून चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक 22 छोट्या आणि मोठ्या ब्रिजेसची एक त्याचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि ते मान्यताकरता देखील ठेवण्यात आला होता। आपल्याला त्याची कल्पना आहे की त्या पुरानंतर लागलीच निवडणुका झाल्या, त्याची आचारसंहिता होती, नंतर आमचं सरकार गेलं, पण तो जो आराखडा आहे तो आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे। मला असं वाटतं की त्याच दादा असतील, अमल महाळिक असतील, यांनी मिळून तो सगळा एक पूर्ण अभ्यासपूर्ण असा आराखडा तयार केला होता। हा आराखडा देखील कोल्हापूरकरता इम्प्लिमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आता हे जे काही कोल्हापूर एक प्रकारे एखाद्या बशीसारखं तयार होऊन जातं, म्हणजे चारीकडनं पाणी आणि त्याचा जो वेढा असतो यातनं कोल्हापूरला बाहेर काढण्याच्या दृष्टीने तो एक प्रयत्न करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण आज या पुराच्या संदर्भात जी काही उपाययोजना करतो याच्यामध्ये लॉंग टर्मची उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरता ज्यावेळेस 2019 पूर आला त्या काळामध्ये आम्ही त्याचा थोडा अभ्यास केला होता आणि मग त्यानंतर एक प्रस्ताव आम्ही तयार करून वर्ल्ड बँकेला सादर केला होता ज्यामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण आणि त्यासारख्या योजना डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून आणि बोगद्यांच्या माध्यमातून हे सगळं पाणी आपल्याला दुष्काळी भागाकडे कसं नेता येईल त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट्सही त्यावेळेस मदत घेतली होती आणि साधारणपणे कुठल्याही लवादाचा याला प्रॉब्लेम येणार नाही याचं कारण कर्नाटकच्या हिस्स्याचं पाणी आणि महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी सोडून दरवर्षी जे फ्लडचं पाणी आहे, पुराचं पाणी आहे, त्या पाण्याचा आम्ही हिस्टॉरिकल डेटा काढला होता आणि हिस्टॉरिकल डेटाच्या आधारावर पुराच्या पाण्यावर ही योजना फिजिबल होते आणि या योजनेमुळे हे जे काही पाणी पुराचं आहे हे आपल्याला डायव्हर्ट करून हे दुष्काळी भागाकडे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा काही सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी भाग असेल किंवा विशेषतः मराठवाड्याचा भाग असेल या भागामध्ये नेता येते। मला आठवतं की 25 नोव्हेंबरला आम्ही त्याच्या 3,500 कोटीच्या प्राथमिक आराखड्याला मान्यता दिली होती वर्ल्ड बँकेच्या टीमसोबत, त्या दिवशी आमची बैठक झाली होती आणि वर्ल्ड बँकेच्या टीमने त्याला तत्वतः मान्यता देखील दिली होती। आता हाच मुद्दा पुढे नेण्याची आवश्यकता आहे। मगाशी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की आपण या संदर्भातली एक बैठक बोलवा आणि याला कसं पुढे नेता येईल, कारण परमनंट सोल्युशन जर काही असेल तर हेच परमनंट सोल्युशन आहे आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा देखील केली आहे। मला जे सांगण्यात आलं पत्रपरिषदेत की ते आम्हाला त्या ठिकाणी बोलवणार आहेत, तर जरूर तो आराखडा सरकारचा जो सरकारनेच तयार केला आहे पुढेपर्यंत गेला आहे, त्यात अजून काही सुधारणा करता येऊ शकतात। आताचा नव्याने जो डेटा आपल्यासमोर आला आहे त्या डेटाचा विचार करून अजून काही सुधारणा करायची असेल तर तो केला पाहिजे, पण मला असं वाटतं की या सगळ्या पुरावर परमनंट उपाय हाच आहे, कारण शेवटी आपण दरवेळी अलमाटीचा विसर्ग वाढवायचा प्रयत्न करतो तो 5 ते 7 लाख गेल्याशिवाय मोठ्या प्रमाणात इव्हॅक्युएशन होत नाही आणि वॉटर इव्हॅक्युएशन झालं नाही की बॅकवॉटर हा सगळं आपल्याकडे जमा होतं आणि मग
सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा साताऱ्याचा भाग असेल, इथे खूप मोठ्या प्रमाणात या बॅकवॉटरमुळे लोकांना डिझास्टरचा सामना करावा लागतो. तर सरकारने हेही काम तात्काळ हातामध्ये घ्यावं अशा प्रकारची सरकारला आम्ही विनंती करणार आहे. आणि हे सगळं होत असताना सगळ्यात पहिल्यांदा सरकारनं तात्काळ जी मदत आहे ही मदत देखील या ठिकाणी केली पाहिजे असं देखील माझी मागणी असणार आहे. मला असं वाटतं की आता आम्ही गेल्यानंतर या संदर्भातलं एक निवेदन देखील माननीय मुख्यमंत्र्यांना देऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री जेव्हा निमंत्रित करतील त्यावेळी या सगळ्या उपाययोजनांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा देखील आम्ही करू. नाही, आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावी हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांनी घोषणा करावी एवढी अपेक्षा आहे. त्याला त्यांनी मदत म्हटली तरी आम्ही ती, म्हणजे सामान्य माणूस काय, त्याला तुम्ही पॅकेज म्हणा की मदत म्हणा, त्याला ते पैसे मिळण्याशी कारण आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी ती मदत लवकर घोषित करावी अशी माझी अपेक्षा. केंद्राकडे पण मी तातडीनं मदत मागणार नाही असं म्हणाले, तुम्ही मागणार आहात का? नाही, असं आहे की केंद्राकडची जी मदत असते ती राज्य सरकार आपल्या नुकसानीचा आढावा तयार करतो आणि मग या आढाव्याचा एक मेमोरँडम तयार करावा लागतो. जो मेमोरँडम हा जे काही NDRF चे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्सप्रमाणे तो मेमोरँडम द्यायचा असतो. साधारणपणे आपण नॉर्म्सपेक्षा जास्तच मेमोरँडम देतो, पण केंद्र सरकार NDRFचा जो काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला मदत करते. दुसरं, केंद्र सरकार आपल्याला त्यामध्ये ही सवलत दिलेली आहे की दर वर्षाच्या सुरुवातीला SDRFमध्ये केंद्र सरकार आपल्याला पैसा देत असते, त्यामुळे ही मदत यायच्या आधी तो पैसा SDRFमधून आपल्याला खर्च करता येतो आणि ती मदत आल्यानंतर तो SDRFमध्ये पुन्हा त्याची भर आपल्याला टाकता येते. NDRFचे निकष आहेत हे जुने निकष आहेत, त्यांच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अधिक आर्थिक मदत होऊ शकते. तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे, कुठेतरी या निकषामध्ये बदल व्हावी अशी मागणी तुम्ही देखील करणार आहात? हे निकष बदललेच मोदी सरकारने. हे निकष इतके वर्ष स्टॅटिक होते, 2015 साली हे निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर नव्या निकषाप्रमाणे मदत सुरू झाली आहे. आता 2021 साल आहे, खरं म्हणजे दर 5 वर्षाने निकष बदलत नसतात. तथापि मला असं वाटतं की केंद्र सरकारने याचा विचार केला तर ते उत्तम होईल, तशा प्रकारची मागणी केंद्राकडे करता येईल. पण हे अधोरेखित केलं पाहिजे की इतक्या वर्षात केंद्र सरकारच्या मदतीचे निकष अत्यंत तोकडे होते, ते तोकडे निकष बदलून जवळजवळ दुपटीनं ही मदत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 2015 सालच्या मोदीजींच्या सरकारने ते केलं. सर, केंद्राने बँक आणि विमा कंपन्यांना आदेश द्यावेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. जरूर केंद्र सरकार बँक आणि विमा कंपन्यांना जो आदेश द्यायचा तो देईल, पण त्यासोबत साधारणपणे राज्यामध्ये एक SLBC असते आणि त्या SLBC चे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. ही स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते आणि राज्यातल्या सगळ्या बँका या SLBC च्या अंतर्गत येतात आणि अशा प्रकारच्या डिझास्टरमध्ये या SLBC ला निर्णय घेण्याचे अधिकार असतात. त्यामुळे मागच्या काळात आम्ही देखील जेव्हा कोल्हापूर आणि सांगलीचा पूर झाला तेव्हा SLBC च्या चेअरमनला, नोडल चेअरमनला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यातले काही निर्णय आम्ही केले होते. तर केंद्र तर मदत करेलच, पण मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ SLBC ची जर बैठक बोलवली तर त्या बैठकीतनं जसं मागच्या वेळेस आम्ही कर्जमाफी काही केली, काही कर्ज स्थगित केली, काही व्याज सवलती दिल्या, त्यात सगळ्या SLBC मध्ये तो निर्णय होतो. तर अशा प्रकारची SLBC ची बैठक बोलवली तर बँकांना निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना निर्देश देता येतील. ते निर्देश देण्याचे सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की आता साधारणपणे जी काही व्यापारी आम्हाला भेटले त्यांची मागणी होती की आम्हाला जरा सवलतीचं कर्ज दिलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे वेगवेगळ्या घटकांना इंटरेस्ट सबसिडी आपण देतो, मागच्याही काळात आपण दिली आहे, त्या प्रकारे राज्य सरकारने व्यापाऱ्यांचा हे जो काही मागणी आहे त्या मागणीचा विचार करून काही इंटरेस्ट सबसिडी देता येईल का असा प्रयत्न केला पाहिजे. जो नुकसान भरपाई आहे त्याच्यामध्ये अडचणी येत असल्याच्या भावना ज्यावेळेस आम्ही व्हिजिटवर गेलो त्यावेळेस व्यक्त केल्या, त्या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाला सांगणार? मला असं वाटतं की प्रशासनाने यात लक्ष घातलं पाहिजे, कारण काही बँका या अशा सगळ्या प्रयत्नामध्ये थोड्या अडचणी निर्माण करतात. म्हणजे अनेक वेळा मी बघितलं आहे की बँकांमध्ये पैसे जमा होतात आणि मग आपला रेशियो मेंटेन राहायला पाहिजे
हे पैसे जास्तीत जास्त आपल्या बँकेत राहिले पाहिजे म्हणून देखील अनेक वेळा बँका त्या ठिकाणी पैशाचा वाटप उशिरा करतात। म्हणजे मी तर दुष्काळी अनुदानाच्या बाबतीत काही जिल्हा बँकांचं देखील बघितलेलं आहे की त्या जिल्हा बँकांनी दोन दोन महिने पैसे ठेवून दिले कारण त्यांच्या बँकेचा रेशियो त्यांनी चांगला होतो आणि इकडे मात्र लोक अडचणीत येतात। प्रशासनाने लक्ष घालून केलेला प्रत्येक पैसा त्याच दिवशी त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे असा प्रयत्न करण्याची गरज आहे। मुख्यमंत्री काल म्हणाले होते की केंद्राने पैसा द्यावा, आज मुख्यमंत्री म्हणतात की केंद्राकडून आम्ही पैसे मागत नाही, सरकारमध्ये समन्वय नाही असं वाटतंय। आता मुख्यमंत्री महोदय काल काय म्हणाले आणि आज काय म्हणाले याचा तुम्हाला त्यांनाच विचारता येईल, तुम्ही मला विचारून त्याचा फायदा नाही। असं आहे की मी आता ठाकरे सरकारच्या पूर परिस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही, ही ती वेळ नाही। आत्ता पहिल्यांदा आमची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी मदत घोषित केली पाहिजे। एकदा मदत घोषित केली की त्यानुसार मूल्यमापन तर नाही पण त्या मदती ती योग्य आहे की अयोग्य आहे की अजून काही जास्त केली पाहिजे या संदर्भातली माझी भावना मी बोलली। सर्वात जास्त नुकसान झालं या तीन जिल्ह्यात 1,25,000 हेक्टर ऊस बाधित झालाय आणि खर तर राज्य शासन मदत देते ते हेक्टरी 16,000 रुपये देत, ऊसाचा एकरी उत्पादन खर्च 80,000 ते 1,00,000 आसपास आहे। ही मदत वाढवावी, ही नुकसान भरपाई वाढवावी यासाठी आपण पाठपुरावा करणार नाही। ऊसाच्या संदर्भात हे खरंच आहे की जी काही नुकसान भरपाई आपण देतो ती आहे त्या प्रमाणात कमी आहे। खर तर साधारणपणे आपण बघितलं असेल तर पिकांमधलं सगळ्यात सस्टेनेबल पीक हे ऊस आहे, म्हणजे फार क्वचित असं परिस्थिती येते की जेव्हा मोठ्या प्रमाणात डिझास्टर असतं तेव्हाच ऊसाच्या पिकावर अधिक त्याचा परिणाम होतो, छोट्या पावसामध्ये किंवा छोट्या डिझास्टरमध्ये फार परिणाम त्याचा होत नाही। तरी देखील ही सातत्याने मागणी आहे, जरूर आम्ही राज्य सरकारपुढे मांडू। एकच मला फक्त आठवण करून द्यायची आहे की आमच्या काळामध्ये आम्ही जो जी आर माझ्याकडे आत्ताही आहे आम्ही त्यांच्या नुकसानीच्या निकषाच्या 3 पट पैसे दिले होते, 3 पट पैसे दिले होते। म्हणजे जर त्यावेळेचा निकष 16,000 असेल तर 48,000 आम्ही दिले। नंदकुमार वडनेरे समितीचा रिपोर्ट आमच्याकडे नाही आला, तो नंतर आला। पण माझे तुमचं मत अगदी बरोबर आहे आणि मी यापूर्वी हे बोलून दाखवलेलं आहे की अशा समित्या तयार होतात, त्या समित्या चांगल्या प्रकारचे रिकमेंडेशन्स करतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही। सरकारमध्ये ही एक त्रुटी आहे, सरकारने कुठेतरी अशा प्रकारच्या रिपोर्ट्सवर अंमलबजावणी करण्याकरता एक नोडल मिनिस्ट्री डेझिग्नेट केली पाहिजे। कारण काय होतं की अशा प्रकारचा अहवाल आल्यानंतर तो त्यांच्या नोडल मिनिस्ट्रीकडे जातो, म्हणजे आता हा जो काही अहवाल आला असेल वडनेरे समितीचा हा गेला असेल इरिगेशन विभागाकडे आणि याच्यातलं मेजर काम समजा शहरातलं आहे तर त्याचा इरिगेशनशी संबंध येत नाही, तो नगरविकासशी आणि महानगरपालिकांशी येतो। त्यामुळे या संदर्भात अशा प्रकारच्या अहवालांवर कारवाई करण्याकरता एक नोडल अशा प्रकारची मिनिस्ट्री डेझिग्नेट करावी अशी माझी मागणी आहे। नाही, सरसकट भिंत बांधणं हे किती फिजिबल आहे मला माहीत नाही। आता शासनाने सांगितलं असेल, कदाचित मंत्री मोदींनी काही अभ्यास करून ते सांगितलं असेल, पण संरक्षक कूर संरक्षक भिंत ही काही पर्टिक्युलर ठिकाणी बांधता येते, ती काही चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येत नाही। त्यामुळे नेमकी ती कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल। त्यामुळे कूर संरक्षक भिंत बांधणं अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना असू शकते, ती विविक्षित भागात होऊ शकते, ती सरसकट होऊ शकत नाही। माझा जो काही माझं ज्ञान आहे, छोटं ज्ञान असेल त्यानुसार मला असं वाटतं की सरसकट करणं फिजिबल होणार नाही। आता मी सरकार अभ्यास करेल। असं आहे की बांधकामं त्या ठिकाणी झाली, आता ही 20-20 वर्षाची बांधकाम आहे, ते आता 20 वर्षापूर्वी काय झालं त्याला आज जबाबदार ठरवून त्याचा फायदा होणार नाही। दरवर्षी आणि ही चर्चा होते परत विषय थांबतो। नाही, आणि ही बांधकामं सरसकट काढून टाकणं हे फिजिबल आहे का? तर मला असं वाटतं की ते फिजिबल नाही आहे। त्यामुळे आपल्याला आता
आहे त्या परिस्थितीत उपाययोजना काय आहे, हे नवीन बांधकाम होणार नाही हा प्रयत्न, आणि आहे त्या परिस्थितीत उपाययोजना काय याचा विचार करावा लागेल. जेव्हा एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री हे दौऱ्यावर असतात त्यावेळेस काही अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे असतात, काही अधिकारी हे केंद्रीय मंत्र्यांकडे असतात. कलेक्टर जर मुख्यमंत्र्यांसोबत असतील तर ॲडिशनल कलेक्टरचं तिथे काही काम नसतं, ते उपमुख्य ते केंद्रीय मंत्र्यांसोबत राहू शकतात. प्रांत इकडे असेल तर SDO इकडे राहू शकतात. आणि विशेषतः कोकणात जी घटना घडली त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री महोदय मुख्यमंत्री गेल्यानंतर पोहोचले, आणि त्यांचा राग याकरता होता की लोक त्या ठिकाणी आक्रोशात होते, अधिकारी तहसील ऑफिसला बसले होते, आणि केंद्रीय मंत्री जे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले त्यांना मात्र भेटण्याकरता किंवा त्यांच्यासोबत व्हिजिट करण्याकरता गेले नाही. हा त्यातला खरा महत्वाचा मुद्दा. माझं मत तेच आहे, जसं आपण 2019 पंचनामे होऊ शकले नाही तर मोबाईलचा फोटो हाच पुरावा मानला जाईल असं सांगितलं होतं, आताही सरकारने ते मान्य करावं. बघा, मदतीच्या एकूण क्वांटम मध्ये याच्यामुळे 2-3% फरक पडतो, त्यापेक्षा पडत नाही, पण जो राहून गेला त्याचं दुःख मात्र मोठं असतं. 2019 अतिवृष्टीच्या ठिकाणी